लावल्या. असे खरोखर खरोखरच जर प्रसाद वेळच्या वेळेला अशा मोबाईलांना मिळाले तर पुढच्या अनेक अनर्थ टळू शकतील. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे मराठवाड्यासाठी महत्त्वाची. मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द होणार नसल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. वॉटर ग्रीड आणि पाणीस्थितीचा आढावा घेतल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि पाण्यावरून राजकारण नको असं सुद्धा अशोक चव्हाण म्हणाले. आज मंत्रिमंडळाची बैठक होती त्याआधी अशोक चव्हाणांनी हे स्पष्ट केलंय. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील होते, मात्र सरकार बदलल्यावर वॉटर ग्रीड संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता अशोक चव्हाणांनी हा प्रकल्प रद्द होणार नसल्याचं स्पष्ट केलंय, त्यामुळे आता वॉटर ग्रीडच्या प्रकल्पात अडथळे येणार नाहीत असंच दिसतंय. वॉटर ग्रीडचा विषय घ्यावा असं साधारण थिंकिंग आहे आणि ज्या प्रकल्पात पाणी चांगल्यापैकी उपलब्ध होतं त्यातून जे जवळपासचे जिल्हे त्यांना अधिक मदत व्हावी असंही काही विचार पुढे येत आहे. त्यामुळे पूर्ण ग्रीड एकदम न करता एक दोन दोन तीन तीन जिल्हे आपल्याला कव्हर करणार. जसं लातूर जिल्ह्यामध्ये फार प्रचंड प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे लातूरला अधिक प्राधान्य देऊन लातूरच्या आसपासचे जे प्रकल्प आहेत त्यातून पाणी देणं शक्य आहे. स्थगिती दिली की काय झालं? स्थगिती असं काहीच. वॉटर ग्रीड ही जी संकल्पना आहे या मराठवाड्यामध्ये राबवण्यास काही कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांसमोर ते स्पष्टता येईल. आज फक्त साधारणतः त्याला खर्च किती आहे, आर्थिक तरतूद किती लागणार आहे या सगळ्या बाबींवर चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये योजना एकदा तत्वतः मान्य झाल्यानंतर